आजीचा हाथी जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या। नारळाचे मित्रांनो असंख्य फायदे असतात। त्याने आपल्या शरीराला तांबे, सेलेनियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक असे भरपूर प्रमाणात मिळते। इतकंच नाही तर नारळात काही प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि फोलेट देखील सुद्धा आढळते। नारळाच्या वड्या हा आपला एक पारंपरिक पदार्थ आहे। तो मोस्ट ऑफ आपण पाहुण्यांना भेट म्हणून देण्यासाठी किंवा सणांना सुद्धा केला जातो। म्हणूनच आज आपण करूया ओल्या नारळाच्या वड्या। ओल्या नारळाच्या वड्या करण्यासाठी आम्ही घेतलेला आहे ओला नारळ, घेतलेला आहे आपला किसून, घेतलेला आहे, तुम्ही खवणून घेतला तरी सुद्धा चालेल। इथे आपण घेतलेली आहे साखर, त्यानंतर आपण घेतलेला आहे तूप, वेलची जायफळ पावडर आणि क्रीम घेतलेली आहे आपण। क्रीम नसेल तर तुम्ही स्किप करा, किंवा तुमच्याकडे दूध असेल, थोडं दूध घातलं ना तरीसुद्धा चालेल। ठीक आहे, बरं, आपण जे प्रमाण घेतलं आहे ना साखरेचं, तर ही या वाटीचं प्रमाण घेतलं आहे। या वाटीला एक थोडंसं कमी एवढी भरून आपण साखर घेतलेली आहे। हां, हे एवढं कमी एवढी साखर घेतलेली आहे आणि या दीड वाटी भरून ओला नारळाचा किस घेतलेला आहे आपण। तर हे असं प्रमाण आहे। तर चला आता आपण पटकन कृती पाहूया, अगदी साधी सोपी आहे। चला आता ना आपण कढई ठेवले, त्यात आता आपण घालूया तूप। थोडंसं एक चमचाच आम्ही तूप घातलेलं आहे, जास्त नाही। आता काय करायचं आहे, आपण नारळ घालायचं आहे। नारळ ना आपल्याला थोडा वेळ परतवायचा आहे, ओला नारळ। अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे। आम्हाला इथे आमच्या घरी तर काहीतरी गोड लागतं, जेव्हा जेवण होतं तेव्हा असं वाटतं काहीतरी गोड हवंय। तर मग ते काहीतरी गोड आपण घरी कसं करायचं ते आपण, चला आता आपण ना गॅस पेटवले, कढई ठेवले, आता त्यात घालूया आपण थोडंसं तूप घालणार आहोत, जास्त नाही। एक छोटा चमचा तूप घातलेला आहे। आणि काय करायचं आहे, आता आपल्याला ओल्या नारळाचा किस घालायचा आहे आणि हा छान पैकी परतवून घ्यायचा आहे। एक 5-6 मिनिटं तरी आपल्याला हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि आपली आच आहे ना ती मंद आच ठेवायची आहे। मला तर जेवल्यानंतर काहीतरी गोड लागतंच खायला, तुम्हालाही लागतं का? ज्यांना ज्यांना जेवल्यानंतर गोड आवडतं खायला त्यांनी कमेंट करा। आता आपण त्यात घालूया साखर, आपण 5 मिनिटं तरी परतवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ह्याचं अचूक प्रमाण आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊच, मी आधी सुद्धा सांगितलंय आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन चेक करा। आता ही जी साखर घातली ना ती व्यवस्थित त्यात एकजीव झाली पाहिजे। यामध्ये आपण ना जास्त इंग्रेडियंट्स वापरले नाही, यामध्ये आपण कलर घालणार नाही आहेत, असं जास्त काही घालणार नाही। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। हे सतत परतवत राहायचं, नाही तर ते खाली ना लागू शकतं। मित्रांनो आपण काय केलं माहितीये, हा ट्रे घेतलाय, ह्याच्यामध्ये आपल्याला वड्या पाडायच्या आहेत। जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही ताट घेतलं तरी चालेल, त्याला फक्त तूप लावायला विसरू नका, व्यवस्थित तूप लावून घ्या, जेणेकरून ना आपल्या वड्या चिटकणार नाही।
घालणार आहोत. जर तुमच्याकडे नसेल ना तर डायरेक्ट तुम्ही तूप लावून थापू शकता तुमच्या वड्या. आणि एका बाजूला आपली साखर सुद्धा मस्तपैकी एकजीव होते आपल्या ओल्या नारळाच्या किसामध्ये. आता आपण काय करूया, यामध्ये आपण घालूया क्रीम. वेलची जायफळ पावडर. बघा, जर तुमच्याकडे क्रीम नसेल ना तर तुम्ही सुद्धा एक जुगाड करू शकता. तो जुगाड असा आहे की आपली जी साय असते ना, साय दुधावरची जी साय असते ना, ती साय फेटून घ्यायची व्यवस्थित अशी एका छोट्या वाटीमध्ये घेऊन, आणि ती तुम्ही घातली ना तरी सुद्धा वड्या आपल्या अप्रतिम होतात. किंवा जर नसेल ना तर तुम्ही स्किप करून टाका. हे पहा, आता ना आपण बटर पेपर लावलेला आहे आणि त्याच्यावर ना थोडंसं तूप चोळतोय आपण. नसेल ना तर नाही घातलं लावलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. व्यवस्थित लावून घ्या. मंडळी, हे सतत परतवत राहायचं आहे. आता निदान 10 मिनिटं तरी झाले, आम्ही हे सतत परतवतोय. खाली लागू शकतो त्यासाठी आणि सगळं मंद आचेवर करायचं आपल्याला. तुम्ही पाहू शकता आपलं जे कोकोनट आहे ना ते आता व्यवस्थित ड्राय होत चाललेलं आहे. यात ना पाणी राहता कामा नये, नाहीतर त्याच्या वड्या ना पडणार नाही. पाहू शकता साखर अगदी एकजीव झालेली आहे आणि आपलं जे कोकोनट आहे ना ते पण व्यवस्थित ड्राय झालेलं आहे. आता आपण काय करायचं, आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि हे आता आपण त्या ट्रेमध्ये सेट करून घेऊया. सेट करून घेतोय. ह्याच्या वड्या ना आपल्याला लगेच पाडायच्या नाहीये, त्यामुळे घाई करू नका. 1-4 तास तरी आपल्याला हे ठेवायचं आहे, 4-5 तास. त्यानंतर ह्याच्या मी तुम्हाला वड्या पाडून दाखवते. हे बाजूला ठेवून द्या झाकण माराने. हा, हे व्यवस्थित सेट होऊ दे. हे पहा, आपलं ना हे रेडी झालेलं आहे. आता 4-5 तास होऊ दे, हे सेट होऊ दे व्यवस्थित. मग मी तुम्हाला वड्या पाडून दाखवतो. जर आपल्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करू.